मित्रांनो नमस्कार. स्वरा म्युझिक इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक विषयांवरती चर्चा करून त्याविषयी माहिती बघितली आहे, ज्यामध्ये हार्मोनियम असेल, तबला असेल, पियानो असेल, बासरी असेल, अशा अनेक वाद्यांविषयी आपण माहिती बघितली आहे. आता याच विषयांची पुढे साखळी सुरू ठेवून आपण एक नवीन विषय आज हाताळणार आहोत, तो म्हणजे रागभूप आणि त्याची माहिती बघून आपण त्यामध्ये मराठी गीतं कोणकोणते येतात, हिंदी गीतं कोणकोणते येतात, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू. मित्रांनो, यामध्ये आपण सर्वप्रथम या रागाची माहिती बघूया. हा जो राग आहे, रागभूप किंवा भूपाली, उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये या भूप किंवा भूपाली नावाने प्रसिद्ध आहे. तसेच कर्नाटक संगीतमध्ये राग मोहन या नावाने हा राग प्रचलित आहे. या रागामध्ये म आणि नी या दोन्ही स्वरांचा वापर केला जात नाही, हे दोघं स्वर वर्ज्य मानले जातात. तसेच उरलेले जे पाच स्वर आहे, या पाच स्वरांच्या सहाय्याने या रागाचं वादन केलं जातं. म्हणून या रागाला ओडव ओडव जातीचा राग असेही म्हटलं जातं. आपण अगोदर याचा आरोह अवरोह वाजून बघूया. सारे या पद्धतीने याचा आरोह होतो. मित्रांनो, या पाच स्वरांव्यतिरिक्त कोणताही स्वर वापरला जात नाही, हे स्वर उलट सुलट होतील. या रागाचं जे चलन आहे, यामध्ये आपल्याला ध या स्वरावरती आपण थोडा विराम घेतो आणि आरोहमध्ये रे वरती. या पद्धतीने हा राग वाजवला जातो. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की या रागामध्ये मराठी गीतं कोणकोण. मित्रांनो, यानंतर बघूया आपण या रागामध्ये मराठी गीतं कोणकोणती आहेत. तसं बघायला गेलं तर मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे भूपरागाचा किंवा भूपाली रागाचा वापर केला गेला आहे. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला हा व्हिडिओसुद्धा कमी पडेल, इतके गीतं या रागामध्ये तयार झाली. त्यापैकी आपण काही मोजके गीतं बघणार आहोत. त्यामधलं पहिलं जे गीत आहे, घनश्याम सुंदरा, हे अमर भूपाली नावाचा एक चित्रपट आला होता त्यामधला आहे, खूप सुंदर गीत आहे. एकदा आपण बघूया. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लव करी वनमाळी उदयाचळी मित्र आला. घनश्याम सुंदरा. या पद्धतीने हे गीत आहे, खूप सुंदर आहे, एकदा ऐकून बघा. आणि त्याचं नोटेशनही इतकं सोपं आहे. त्यानंतर दुसरा एक जे गाणं आहे, म्हणजे ते अभंग आहे, जो पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आहे, त्यांचा जो अभंग आहे अबीर गुलाल, खूप सुंदर अभंग आहे, तो सुद्धा याच रागातून तयार झालेला आहे. त्याचे काही स्वर बघूया. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. या पद्धतीने हे एक अभंग आहे. त्यानंतर एक मराठी गीत आहे चित्रपटातील, साधी माणसं या चित्रपटातील ऐरणीच्या देवतेला, खूप सुंदर गीत आहे, जे आजही बरेच लोक लाईव्ह प्रोग्राममध्ये खूप आवडीने गातात. त्यातले काही स्वर बघूया. ऐरणीच्या देवा तुला तिंगी तिंगी वाहू दे, अवाळगत माया तुझी अमावरी राहू दे. हे एक गीत आहे, खूप सुंदर गीत आहे, ते पण या भूपमध्येच. त्यानंतर राग बबन नावाचा एक मराठी चित्रपट आला होता, त्यामध्ये गीत आहे साज यो तुझा, ते खूप सुंदर गीत, ते सुद्धा या भूप रागामधलंच आहे. त्यातले काही स्वर बघूया आपण. साज यो तुझा जीव माझ गुंत लाग, उषा खाली फोटो तुझा चांद रातीला तुझ्या विनितल फूल मारून विसावल मन, त्या विसावल्या मनालाही घेना साथी लाग. या पद्धतीने एक सुंदर गीत, त्याचबरोबर एक जुनं अभंग आहे, देहाची तिजोरी आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील, खूप सुंदर गीत आहे. त्याचे पण आपण काही स्वर बघूया. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. एक गीत आहे. मित्रांनो, यानंतर आपण हिंदी गीतं बघूया, या रागामध्ये कोणकोणती येतात. त्यातलं पहिलं जे गीत आहे, रुदाली चित्रपटातील आहे, त्याचे काही नोट्स बघूया. दिल हुरुम हुरुम करे
घन गंगम करे गर जाए, एक बूंद कभी पानी की मोरी अखियों से बरसाए, दिल करे। एक गीत आहे, त्यानंतर सिलसिला नावाचा एक चित्रपट होता त्यामधील एक गीत देखा एक ख्वाब तोये, त्या गीताचे काही स्वर बघूया। देखा एक ख्वाब तोये सिलसिले हुए, दूर तक निगाह में गुल खिले हुए, ये गिला है आपके निगाहों से, फूल भी हो दरमिया तो पास ले हुए, देखा एक ख्वाब तोये सिलसिले। हे गाणं आहे, त्यानंतर आराधना चित्रपटातील चंदा आहे तू हे सुद्धा गाणं याच रागातील आहे, ते बघूया आपण। चंदा आहे तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू, चंदा आहे तू मेरा सूरज है तू। त्यानंतर एक जी गीत आहे हमराज चित्रपटातील जुना हमराज, त्यामध्ये हे नीले गगन कितले, ते एक गीत आपण याच रागामध्ये वाजवलं जातं, ते एक बघूया। हे नीले गगन के तले, धरती का प्यार पले, ऐसे ही जग में आती है सुबह, ऐसे ही शाम गले, हे नीले गगन के तले, धरती का प्यार पले। त्यानंतर एक जुना सेहरा नावाचा चित्रपट होता त्यामधली एक धून आहे फंक होते तू उडाती रे, हे गीत सुद्धा याच रागामध्ये वाजवलं होतं, ते बघूया। अशा प्रकारे ही काही हिंदी गीतं आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राग भोपालीमधील काही मराठी गीतं बघितले, काही हिंदी बघितली, अशा प्रकारे याच्यामध्ये बरेचसे गीतं वाजवली जातात ज्यातले काही सांगितलेले आहे। सगळे सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठी होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।